सगळ्यांना चांगली मदत मिळून दिली। आम्ही वसईतने आग्रह केला, वसईत कोविड पेशंट वाढत आहेत, वसईतल्या कामामध्ये सुधारणा व्हावी म्हणून त्यांनी असं बहुमत मार्गदर्शन आता या अगोदर अधिकाऱ्याशी चर्चा केलं। या ठिकाणी वाढायला लागला आणि स्वाभाविकता मी कोरोना सुरू झाल्यापासून राज्यभर दौरे करत हॉस्पिटलशी पाणी प्रशासनाशी चर्चा करत व्यवस्थेला हातभार लावण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न झालाय आणि निश्चितपणे अशा बैठकांमधनं तिथल्या प्रशासकीय यंत्रणांमध्ये असणाऱ्या कमतरता समजून तिथली यंत्रणा गतिशील होण्याला त्या ठिकाणी निश्चित मदत होते या भावनेतनं आज या ठिकाणी मी आलोय। कारण आपण बघाल की साधारणतः 3000 आसपास म्हणजे 2800 वगैरे कोरोनाचे रुग्ण या जिल्ह्यामध्ये आणि मला वाटतं 2200 आसपास कॉर्पोरेशन क्षेत्रात झालेत आणि 100 पण मृत्यूने पार केलेली आहे। तर अशा वेळेला नेमकं काय चुकतं आहे, प्रशासन कुठे कमी पडतं आहे याचा आज लेखाजोगा आयुक्त प्रांत आणि संबंधित सगळ्यांच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत घेतला। कारण कोरोनामुळे मृत्यू झाला आम्ही समजू शकतो, ते काही कोणाचं दोष द्यायचं काही कारण नाही, ती आपत्ती सगळ्यांवर आली। परंतु आरोग्य व्यवस्थेमधला हेळसांडपणा हा जर त्या ठिकाणी मृत्यूला कारणीभूत होत असेल तर त्याला प्रशासन त्याला सरकार जबाबदार असतं हे मी त्या ठिकाणी ठणकावून सांगितलेलं आहे आणि तशा प्रकारची उदाहरणंसुद्धा सरकारसमोर मी ठेवलेली आहेत। ॲम्ब्युलन्स मिळाली नाही म्हणून रुग्ण मृत्यू पावला, हॉस्पिटलच्या दारात नेलं पण ऑक्सिजन लावता आलं नाही, बेड शिल्लक नाही म्हणून मृत्यू पावला, व्हेंटिलेटरची उपलब्धता त्या ठिकाणी नाही म्हणून मृत्यू पावला, कोविडचा जो पेशंट असतो पॉझिटिव्ह त्याचं नीट निदान करायच्या अगोदर तो घरी गेला मित्रात गेला म्हणून कोरोना पसरला, तर या सगळ्या व्यवस्थेतल्या उणीवा ह्या जर मृत्यूला कारणीभूत असतील तर त्याचा दोष हा संबंधित प्रशासकीय यंत्रणेवरच जातो, मग ती महापालिका असेल तर महापालिकेवर, सरकार असेल तर सरकारवर जातो आणि म्हणून त्या व्यवस्थेत दुरुस्ती करावी या भूमिकेतनं आज माझे दौरे सुरू आहेत। देवेंद्रजी फडणवीस आमचे नेतेसुद्धा आज पुणे पिंपरी चिंचवड सोलापूरच्या त्या दिशेनं आहेत आणि मी आज या ठिकाणी त्याकरताच उपस्थित आहे आणि निश्चितपणे या संवादातनं वस्तुस्थिती समजते आणि प्रशासनाला काही मदत असेल तर विरोधी पक्ष नेता म्हणून त्या ठिकाणी शासनाकडून दबाव टाकून ती मदतसुद्धा आम्ही मिळवून गेल्या काही दिवसात दिलेली आहे। या ठिकाणी प्रशासनाचं आणि लोकप्रतिनिधींची वेगवेगळी मतं आहेत, प्रशासन सांगतंय की उपलब्धता त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची आहे परंतु त्याच वेळेला त्या असणाऱ्या गोष्टी नीट कार्यान्वित होत नसल्याची तक्रार आज लोकप्रतिनिधीच नव्हे तर ती वस्तुस्थिती आहे। कारण मला सगळीकडे अनुभव आहे, ज्या गोष्टी आहेत सांगितल्या जातात त्या गोष्टी ॲक्च्युली उपलब्ध नसतात, म्हणजे 20 ॲम्ब्युलन्स सांगितल्या तर 5 ॲक्टिवेटसुद्धा नसतात, व्हेंटिलेटर सांगितली जातात तर व्हेंटिलेटर चालू नसतात, तिथे फिजिशियन नसतो। तर या सगळ्या गोष्टी आता नीट मी नोट केल्या आहेत, ज्या व्यवस्थेत कमी आहेत त्या शासनाला त्या ठिकाणी सांगेन। व्यवस्थेमध्ये दोष दुरुस्त झाला नाही कालही मी कल्याण डोंबिवलीला सांगितलं की आल्यानंतर 8 दिवसात यंत्रणेमध्ये बदल झाला नाही तर त्या ठिकाणी टोकाचं आंदोलन करावं लागलं, तर भारतीय जनता पार्टी त्या ठिकाणी आमचं टोकाचं आक्रमक आंदोलन करेल, स्वतः माझी गरज लागली आमचे आमदार असतील त्या आंदोलनाचं नेतृत्व करतील, परंतु लोकांच्या जीवितांशी त्या ठिकाणी आता कोणाला खेळता येणार नाही अशा प्रकारची स्पष्ट भूमिका आमची त्या ठिकाणी आहे। कारण या ठिकाणी अपयश झाकण्यासाठी मृतांचे आकडे लपव, रुग्णांचे आकडे लपव, व्यवस्थेतले दोष लपवा हे आता सहन करण्याच्या पलीकडे लोक गेलेत, आम्ही त्या ठिकाणी गेलेलो आहोत आणि त्याच्यामुळे प्रशासनाला या व्हिजिटच्या माध्यमातून आम्ही सतर्क केलं आहे, आता आपल्याला बदलायचं आहे, आपल्याला दुरुस्त व्हायचं आहे, नाहीतर त्या ठिकाणी टोकाची भूमिका घ्यावी लागली तरी आम्ही त्या ठिकाणी घेऊ। मी आयुक्तांनाही बजावलेलं आहे की शेवटी संविधानानं लोकप्रतिनिधींना एक मोठा अधिकार दिलेला आहे, माझ्या पत्रकार बांधवांच्या पण त्या ठिकाणी भावना संतप्त आहेत आणि त्याच्यामुळे कुठल्याही अधिकाऱ्याला लोकप्रतिनिधींना किंवा लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ज्यांना
उल्लेख केला जातो त्यांचा अवमान करता येणार नाही, तो अधिकार त्यांना कोणी दिलेला नाही, आणि त्याच्यामुळे तशा प्रकारची समन्वयाची भूमिका त्यांनी घ्यावी म्हणून मी त्यांना या ठिकाणी विनंती केलेली आहे आणि विनंती मानली नाही, तसा फरक त्या ठिकाणी दिसला नाही। तर विरोधी पक्ष नेता म्हणून या लोकप्रतिनिधी आणि या लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाचे अधिकार अबाधित ठेवण्यासाठी मी आपल्या सोबत असेन, सरकारला त्या विषयामध्ये या ठिकाणी भूमिका बाहेरला लावू असंही आश्वासन आजच्या या आपल्या संवादाच्या माध्यमातून मी आपल्याला देऊ इच्छितो। वसई विरार शहर मुंबईपासून जवळ आहे, इथला कर्मचारी वर्ग मोठ्या प्रमाणावर मुंबईत जातो, त्याच्यामुळे संसर्गाचं प्रमाण येण्याजाण्यानेही वाढतं आहे, कंटेनमेंटमध्ये नियमांचं नीट पालन होत नाही, त्याच्यामुळे माझं नागरिकांनाही नम्र आवाहन असेल, कारण शेवटी प्रशासनाबरोबर तुमची आमची सगळ्यांची सामुदायिक जबाबदारी आहे की आपण नियम शिस्त या ठिकाणी पाळूया, प्रशासनाला सहकार्य करूया आणि आपण सगळे नियमांचं पालन करत आपल्या वसई विरारमधनं सुद्धा हा कोरोना हद्दपार करूया अशा प्रकारचं आवाहन मी करतो। तर आपल्याला काही विचारायचं अशी विचार आढावा बैठकीमध्ये आयुक्तांनी या ठिकाणी सांगितलं ज्या व्यवस्था आहेत त्या व्यवस्था स्ट्रेंथन केल्या जातील, रुग्णवाहिका त्या ठिकाणी काहींचं म्हणणं आहे परिपूर्ण चालू नाहीत त्या रुग्णवाहिका चालू केल्या जातील, सगळ्या रुग्णवाहिका चालू केल्या जातील। आयुक्तांना एक जे आमचे निरंजन डावकरे आमदारांनी सजेशन केलं जे आम्ही सगळीकडे सांगतोय की आपण एक डॅशबोर्ड किंवा एक वॉर रूम करा ज्या ठिकाणी आपण फोन केलात किंवा SMS टाकलात किंवा व्हॉट्सअप जी काही यंत्रणा उभी करू त्या माध्यमातून बेड कुठे अवेलेबल आहे, ॲम्ब्युलन्स कुठे अवेलेबल आहे, क्वारंटाईन सेंटर कुठे आहेत, तर आयुक्तांनी ते मान्य केलं की तशा प्रकारची व्यवस्था या ठिकाणी आपण उभी करू, ज्याचा आढावा मी आमचे निरंजन डावकरे किंवा आमचे राजन नाईक घेतील आणि ती यंत्रणा आपण लावायला लावू। या ठिकाणी मेडिकल ऑफिसरची आवश्यकता आहे, मेडिकल ऑफिसरच्या संदर्भात मी आता राज्याच्या सचिवांना किंवा मंत्र्यांना बोलेन, अगदी मुख्यमंत्र्यांकडे बोलण्याची आवश्यकता वाटली तरीही त्या ठिकाणी बोलेन आणि मेडिकल ऑफिसरसुद्धा आपल्याला उपलब्ध होईल याची व्यवस्था आपण त्या ठिकाणी करू। त्याचप्रमाणे बेड ची उपलब्धता जी आता एक इमारत कोणती सांगितली ती ॲक्विजिट केलेली आहे तर त्यावरून तर त्या इमारतीमध्ये सुद्धा चांगले बेड्स, त्यांना हेही विचारलं की आमचा अनुभव असा आहे की एका ठिकाणी बेड उभे राहतात 500 बेड 1000 बेड उभे करता आणि बेड झाल्यानंतर तुम्ही मनुष्यबळ शोधता, फिजिशियन नाही, नर्सेस नाही, डॉक्टर नाहीत, कारण कल्याण डोंबिवलीला मी बघितलं, मी भिवंडी महापालिकेत बघितलं की बेड आहेत पण डॉक्टर तिथे येत नाहीत, त्याला वेगवेगळी कारणं आहेत, त्याला डॉक्टरना 40-50 हजार पगार देणार असाल, मुंबईला 2 लाख देते तर कशाला डॉक्टर येतील, तर मग अशा सगळ्या गोष्टी आहेत, तर पहिलं मनुष्यबळ उपलब्ध करा आणि मग आपण बेड करा। बेड करत असताना त्याच्यातसुद्धा मी सुचवलं जे कल्याण डोंबिवली आहे की त्यांच्याकडे 200 बेड करणार होते, मी म्हणालो जर 4 माळे असतील तुम्ही 50-50 बेड सुरू करा, म्हणजे 50 बेड केलेत तर 50 सर्व्हिस सुरू होईल, मनुष्यबळ उपलब्ध राहील, नाही तर 200 करणार त्याला वेळ जाईल, मनुष्यबळ थांबेल, तर अशा ज्या प्रॅक्टिकली सूचना आहेत त्या करत ही व्यवस्था त्या ठिकाणी स्ट्रेंथन करण्यासाठी या ठिकाणी निश्चितपणे आमचं मार्गदर्शन होतं आहे आणि त्याची अंमलबजावणी होताना दिसते आणि त्याच्यामुळेच बेड संदर्भात असेल, मनुष्यबळ संदर्भात असेल, व्हेंटिलेटर्स वाढवण्यासंदर्भात असेल, कारण ते काही जरी बोलत असले तरी असणारे व्हेंटिलेटर्स या ठिकाणी कमी आहेत असं माझं स्वतःचं त्या ठिकाणी मत आहे, त्याच्यामुळे व्हेंटिलेटर्स वाढवण्यासंदर्भात आणि ऑक्सिजनच्या व्यवस्थासुद्धा त्या ठिकाणी सक्षम करण्यासाठी आयुक्तांना सांगितलं जाईल आणि सरकारकडून सुद्धा त्याबाबतीत मदत केली जाईल। आयुक्तांनी तुम्हाला जी माहिती दिलेली आहे ती अपूर्ण आहे असं आमचं मत आहे, कारण पालिकेकडे अजूनही कर्मचारी वर्ग पाहिजे तेवढा नाही आहे आणि या संदर्भात आम्ही सातत्याने आयुक्तांना फोन करतो, मेसेज करतो, पण त्याच्यावर कोणतंही उत्तर आयुक्त देत नाही, फोन उचलत नाही। मी आपल्याला पत्र पाठवलेलं संदीप पंडित, तुम्ही ना संदीप पंडित, या याच्यावर कोणतंही डिसिजनच होत नाही आणि पत्रकारांनी बातम्या कशा द्यायच्या? आपलं म्हणणं अत्यंत रास्त आहे किंबहुना आयुक्तांनी 2.5 ते 3 महिन्यापासून जेव्हा या ठिकाणी चार्ज घेतला
त्यांनी जे व्हेंटिलेटरचा विषय टाकलेला आहे, व्हेंटिलेटरचा विषय ज्यावेळेस कलेक्टर साहेबांकडे इथं चार्ज होता त्यावेळेस इथं दोन म्हणजे बोर्डिंग आणि कोल्ड सिटी या ठिकाणी ऑलरेडी आय सी यू सेंटर उभे केलेले होते. त्यांनी तात्काळमध्ये म्हणजे आय सी यू सेंटर तिथं ऑलरेडी व्हेंटिलेटर महापालिकेचे 10 व्हेंटिलेटर तिथं धूळखात पडले आणि तेच पेशंट सर्वसामान्य पेशंट प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये टाकले. त्याच्यामुळे अनेक हॉस्पिटल म्हणजे रुग्णांना जो आहे हा त्याचा भुर्दंड बसतोय. मागचे ते बिलं वगैरे तुमच्या कानापर्यंत आलेच असतील त्या निमित्तानं. आणि जे जनरल पेशंट आहेत या पेशंटकडे कुठेही लक्ष नसतंय. आणि जेव्हा पत्रकार म्हणून त्यांची म्हणजे महापालिकेची जी बाजू मीडियाच्या माध्यमातून समाजापर्यंत जायचा विषय असतो त्या ठिकाणी आयुक्त कधीही कुणासोबतच कम्युनिकेशन नाही किंवा महापालिकेची बाजू जनतेपर्यंत येऊ देत नाही. काय नेमकं कारण की आयुक्त काय येऊ देत नाही, कारण आयुक्त जेव्हा आले त्यांनी स्वतःची कोविड सारख्या संकटामध्ये स्वतःची कॅबिन दुरुस्त केली, त्याच्यावर 1,00,000 रुपये खर्च केले, आता बंगल्याचं काम करतायत त्याच्यावर 1,00,000 रुपये खर्च केले, एकीकडे महापालिकेकडे पैसा नाही म्हणून त्यांनी कामगाराची कपात केली. म्हणजे असे एकंदरीत हे सगळे धोरण असताना आणि आयुक्ताचा हे नेमकं काय कारण असू शकतं त्याच्यामध्ये? एक लक्षात ठेवा, आयुक्तांनी दिलेली माहिती परिपूर्ण आहे असं मी इथे काय कुठेच मानत नाही, कारण प्रशासन त्यांची बाजू नीटपणे मांडण्याचा प्रयत्न करत असते. माझा येण्याचं कारणच हे असतं की प्रत्यक्षात फील्ड गेल्यावर वस्तुस्थिती आज आपल्या माध्यमातून बरीचशी आमच्याकडे येते. आपल्या माध्यमातून फील्डवर जाण्याने जसं काल मला सांगितलं सक्षम यंत्रणा आणि मी शास्त्रीनगर हॉस्पिटलला गेलो तर कल्याण डोंबिवलीचं सगळ्यात मोठं हॉस्पिटल 2 व्हेंटिलेटर त्यातलं एक बंद आणि त्याच्यामध्ये त्यांना जो फिजिशियन इंटेन्सिव्हिस्ट लागतो तोही नाही. हे जर मी गेलो नसतो तर कागदावर त्यांनी दाखवलेल्या गोष्टी खऱ्या वाटल्या असत्या. त्यामुळे ते सांगता ते 100% खरं आहे असं मी अजिबात मानत नाही, मानायचं काही कारण नाही. चित्र आज नजरेसमोर आलेलं आहे. आणि एक लक्षात ठेवा, लोकशाहीमध्ये प्रसारमाध्यमांचं अनन्यसाधारण महत्त्व आहे. कुठलाही आयुक्त असो कुठल्याही अधिकाऱ्याला मनमानी करता येणार नाही. त्यांना आजही मी विरोधी पक्षनेता म्हणून सूचित केलं आहे, आपण लोकप्रतिनिधींच्या बैठका घ्या, त्याच्याशी संवाद साधा, त्यांचं म्हणणं ऐकून घ्या, मीडियाला त्या ठिकाणी सन्मानाची वागणूक देत त्यांना म्हणणं ऐकून घ्या. आणि याउपर आयुक्तांचं अशाच प्रकारची भूमिका राहिली तर त्या ठिकाणी उद्या वेगळी भूमिका घ्यावी लागली तरी त्या ठिकाणी आम्ही निश्चितपणे घेऊ अशा प्रकारचाही विश्वास तुम्हाला या ठिकाणी देतो. परंतु माझं त्याचबरोबर आव्हान पण असेल की आयुक्त लोकप्रतिनिधी आणि प्रसारमाध्यम अशा प्रकारचा चांगला सुसंवाद होत या कोरोनाच्या संकटमय काळात जनतेमध्ये असाही एक चांगला मेसेज जाण्याचा आपण. आत्ता मी आज आलोय, आज त्यांना अधिकाऱ्यांना सूचना द्यायच्या त्या दिलेल्या आहेत आणि सूचना दिल्यानंतर जर यंत्रणेमध्ये त्या ठिकाणी बदल दिसला नाही तर उद्या पुन्हा यावं लागलं तरी मी आता मी ज्या सूचना दिलेल्या आहेत सॅनिटायझरच्या संदर्भात असतील, क्वारंटाईन सेंटरच्या संदर्भात असतील, बेडच्या संदर्भात असतील, व्हेंटिलेटरच्या संबंधात असतील, ऑक्सिजन अँब्युलन्स जी काय व्यवस्थेमध्ये त्या ठिकाणी करण्याची आवश्यकता आहे ते मुद्दे मी सगळे लिहून घेतलेत. आज चर्चेत तर सांगितलेत, माझं लेखी पत्रही त्यांना त्या ठिकाणी जाईल आणि आपल्यालाही यंत्रणा गतिमान झाल्याचं दिसेल. आणि नाही झालं तर पुन्हा मग विरोधी पक्षनेताच मी आहे. विरोधकांच्या स्टाईलमध्ये त्या ठिकाणी प्रशासनाला जाब विचारण्याचे काम आम्ही निश्चितपणे करू. सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही म्हणल्याप्रमाणे की त्यांना सूचना केल्या त्या सगळ्या गोष्टी खरेदी इथल्या प्रशासनातला एकही अधिकारी आयुक्तापासून तर खालपर्यंत कुठल्याही मीडियाचा तो माणूस फोन उचलत, कुठल्याही मीडियाला त्यांच्याकडून त्याचबरोबर आता 15 दिवसातच काम इंजिनियर लोकांना दिलेलं आहे, एक दिवस आठ म्हणून
आणि 15 दिवसातच पगार ते देणार आहे. शासनाने सरळ सांगितलं कोविडच्या ह्याच्यात कोणालाही घरी बसू नका. तर त्याच ह्याच्यात 127 लोकांना त्यांनी कमी केलेलं आहे, त्या बाबतीतही कुठली माहिती देत नाही. आपण एक गोष्ट ठेवा, त्यांना समन्वय तुमच्याशी ठेवावाच लागेल, कारण शेवटी लोकशाहीमध्ये पत्रकारांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. कुठल्याही अधिकाऱ्याला मी मगाशी सांगितलं, अशा पद्धतीने दुरावा तुमच्याशी ठेवता येणार नाही. शेवटी त्यांनाही वरिष्ठ कोणतरी आहे, मी वरिष्ठांनाही तशा प्रकारच्या सूचना देईन. त्याचबरोबर आपण जो सांगितलात त्याची मी माहिती मगाशी घेतली, त्याची चौकशी लावून त्याची सत्यस्थिती काय ते तुमच्या माध्यमातून आपण लोकांसमोर निश्चितपणे आणू. एक गोष्ट नक्की सांगतो की अधिकाऱ्यांना या ठिकाणी लोकप्रतिनिधींचा सन्मान करावाच लागेल, मीडियाशी त्या ठिकाणी संवाद ठेवावाच लागेल, आणि तशा प्रकारे नाही केलं तर शेवटी विरोधी पक्षनेता म्हणून जी भूमिका घ्यावी लागेल ती मी निश्चितपणे घेणार आहे. सर, या ठिकाणी एकही लॅब नाही आहे कोरोना टेस्टिंगसाठी, त्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करणार आहात? आणि एकही डॉक्टर या महापालिकेत परमनंट नाही, सगळे जे आहेत ते ठेक्यावरती आहेत आणि गेली 10 वर्ष त्या ठिकाणी येत आहेत काम करतात. आपण बघाल की खरं म्हणजे आम्ही म्हटलं तर ते राजकीय होईल, हे सरकार पूर्णपणे भांबावलेल्या अवस्थेमध्ये, या सरकारला आजही नीट हे कोरोनाचं संकट कसं हाताळावं याच्यावेळेस काही त्यांना सूर लागत नाही. कारण आपण बघाल की जर ज्या दिवशी कोरोना झाला त्या दिवशीच जर मोठ्या प्रमाणावर स्क्रीनिंग, मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी पॅरामेडिकल स्टाफ आणि मेडिकल इक्विपमेंट जर उपलब्ध केली असतील तर मला वाटतं आज कोरोना त्या ठिकाणी संपुष्टात आला नसता तरी एक कंट्रोलमध्ये आला असता. आपण ताण लागल्यावर विर खोदायला जातो, अरे अरे आज इकडे संतोषवनमध्ये झालं, पळा कंटेनमेंट करा मग स्क्रीनिंग करा. आज त्या विभागात असं झालं मग यांची उपाययोजना वेगळी होती, मग आयुक्ताचं मत वेगळं राहतं, कलेक्टरचं वेगळं राहतं, सरकारमध्ये बसलेली लोकांचं मत वेगळं लागतं, आणि त्याच्यामुळे पूर्णपणे विसंवादाने भरलेलं हे सरकारनी प्रशासकीय यंत्रणा असल्यामुळे हा गोंधळ त्या ठिकाणी होताना आपल्याला दिसतोय. आज बघाल की देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी मृतांच्या बाबतीत सांगितलं की एवढे आकडे तुम्ही लपवलेत, कशासाठी लपवले? आम्ही काय बोलतो, कोरोना तुम्ही घेऊन आलात, परंतु तुम्ही तुमचं अपयश झाकण्यासाठी अशा लपवाछपवी आता लोकांना परवडणार नाहीत. त्याच्यावर रुग्ण लपवून चालणार नाही, मृत लपवून चालणार नाही, आपण सामोरं जाऊ लोकांच्या संकटाला. आणि या लपवाछपवीतच आज बळी त्या ठिकाणी चाललेत. मी कोरोनामुळे नॅचरली डेथ झाली समजू शकतो, परंतु या ठिकाणी जर तुमच्या हेळसांडपणामुळे निष्काळजीपणामुळे बळी जात असतील तर त्या बळींना जबाबदार शासनच राहील असा माझा स्पष्ट आरोप. सर, नाला सोपर याचा जो भाग आहे, श्रीराम नगरचा जो भाग आहे, या ठिकाणी जवळपास 40 परिसर आहे आणि हा जो नायगावच्या कोळीवाड्यामध्ये सुद्धा त्याची परिस्थिती आहे. श्रीरामनगरमधली एक 65 वर्षाची महिला अक्षरशः रुग्णवाहिका न मिळाल्यामुळं अक्षरशः तडफडून, तिचं नाव म्हणजे एलिझाबेथ अल्फॉन्सो नावाची महिला होती, आरोग्य यंत्रणेला फोन करून थकले, परंतु तिला काय हे मिळालं नाही. शेवटी 2 वाजता तिचा डेथ झाला, 5 वाजता ती हे घेऊन गेले. म्हणजे एकीकडे आरोग्य यंत्रणा केवळ त्यांची स्वतःची लपवून ठेवण्यासाठी हे सगळे प्रकार होतात. म्हणून मी मुंबई महानगरपालिकेसंदर्भात मी जाहीर आरोप सरकारवर केला की नॅचरल कोरोनामुळे मृत पावले असतील आम्ही समजू शकतो, काय तुम्ही दोषी नाही, परंतु तुमच्या हलगर्जीपणामुळे ॲम्ब्युलन्स मिळाली नाही, हॉस्पिटलच्या दरवाज्यात गेला पण त्याला ऑक्सिजन मिळाला नाही, व्हेंटिलेटर मिळाला नाही, बेड उपलब्ध झाला नाही, या व्यवस्थेतल्या चुकांमुळे जर मृत्यू त्या ठिकाणी होत असेल तर त्या पापाचे धनी हे सरकार, तिथलं प्रशासन आहे असं माझं स्पष्ट मत आहे. आणि मी हे प्रूव्ह करून द्यायला तयार आहे की प्रशासनातल्या हलगर्जीपणामुळे, व्यवस्थेतील कमतरतेमुळे अनेक त्या ठिकाणी रुग्ण वाढलेत, बळी त्या ठिकाणी गेलेत. आणि तुमच्या म्हणण्याशी मी सहमत आहे की या ठिकाणी हलगर्जीपणाचा हा या महिलेचा बळी आहे. शेवटचं चला आप देख रहे हैं वसई विरार में योगिता के लिए बहुत सारे लोग सवाल उठा रहे हैं. क्या बता सकते हो कि एग्जैक्टली ये प्रॉब्लम क्यों स्टार्ट हुआ, क्यों उस लड़की को, क्यों उस महिला को अपने घर ले जाके काम करवाया गया? क्या मुझे इसका जवाब मिल सकता है?
उसका जवाब मैं आयुक्त से पूछेंगे। मैं अभी विरोधी पक्ष नेता विपक्ष करके मैं अभी उसका डिटेल लिया है, मैं आयुक्तों को भी उसके बारे में पूछा है और उसके वरिष्ठ है उसको सरकार को बोल के इसके बारे में मैं कार्रवाई करूंगा। तो क्या हमको ये जवाब मिलेगा कार्रवाई होने के बाद, क्या हम लोगों को जवाब सरकार से मांगने का रहता है? मैं विपक्ष का नेता है, मैं सरकार को जवाब पूछूंगा कि तुम इसके ऊपर क्यों नहीं ध्यान रहता है और सरकार के ऊपर दबाव डालने का काम प्रतिपक्ष नेता करके मैं करके रहूंगा। सर या प्रकरणामध्ये मी तर स्वतः त्या मुलीला मदत करतोय, मी एक सामाजिक कार्यकर्ता आहे, मला बोलू द्या, मी खूप वेळेपासून बोलायचा प्रयत्न करतो साहेब। त्या मुलीला 20-25 दिवस ती मुलगी इथे तिथे फिरली, तिला नाही सत्ताधारी पक्षांनी मदत केली नाही विरोधी पक्षांनी मदत केली, मी निर्दलीय आहे, मी आज तिला मदत करतोय। या छोट्याशा प्रश्नासाठी आयुक्तांना विचारण्यात आलं की बरं तुम्ही तसं का केलं तिच्या बरोबर, जेव्हा त्यांनी उत्तर दिलं नाही तेव्हा मला हायकोर्टात जाऊन रिट पिटिशन दाखल करावी लागली आणि तिथे हायकोर्टाने पण मान्य केलेलं आहे का ज्या कामासाठी तिची नियुक्ती केलेली आहे तेच काम तिला करायला देता येईल, त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही खासगी कामासाठी तिचा वापर करू शकत नाही आणि जर बंगल्यावर नेलेलं तुमच्या खासगी तर तुम्ही वर्क ऑर्डर काढलेली का साहेब? उद्या परवा जर तिच्या जीवाचं काही बरं वाईट झालं असतं तर तुम्ही सांगितलं असतं ती महानगरपालिकेत कामाला आहे, माझ्या घरात नव्हतीच, मग ह्याचं उत्तर कोणी द्यायचं होतं साहेब? ऐका ना, ही पत्रकार परिषद आपण एक लक्षात ठेवा हा विषय। हॅलो, हा हा बोला, मला येत आहे ऐकायला, येतोय येतोय, हा येतोय आवाज, बोला ना। हा हा मी म्हणजे आता काय त्याच्यावर बोलणार, बरं द्या देतो। एकच मिनिट, नाही खरं म्हणजे पडळकर काय बोलले हे मी स्वतः अजून ऐकलेलं नाही की आपल्या माध्यमातून समजतंय की शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला कोरोना अशा प्रकारचं पडळकरांचं जर वक्तव्य असेल तर त्या संदर्भात ते का बोलले, कशातून बोलले, बोलले का, या संदर्भातली माहिती घेतल्यावरच त्या ठिकाणी हो नाही पडळकर हे बहुजन समाजाच्या चळवळीत काम करणारं एक उभरतं असं तरुण नेतृत्व आहे आणि बहुजनांसाठी उपेक्षितांसाठी टोकाचा लढा आंदोलनं जेलमध्ये जाऊनसुद्धा त्या बहुजनांसाठी लढणारा नेता म्हणून आज महाराष्ट्रामध्ये त्यांची प्रतिमा आहे। मग ते कुठल्या उद्वेगातना बोलले, का बोलले, याचा त्या ठिकाणी संदर्भ निश्चितपणे तपासला जाईल। परंतु या ठिकाणी ही काही पक्षाने घेतलेली पडळकराची भूमिका आहे असं मला त्या ठिकाणी वाटत नाही, परंतु एक बहुजन समाजाचा नेता म्हणून या उद्विग्नेपोटी त्यांनी का प्रतिक्रिया दिली याच्यासुद्धा मुळाशी जाण्याची अत्यंत आवश्यकता आहे।
कडाच बहुजन समाज खऱ्या अर्थाने ज्या पद्धतीने राज्यामध्ये त्या ठिकाणी पुढे यायला पाहिजे होता तो या त्यांच्या सगळ्या नेतृत्वामध्ये त्या ठिकाणी कुठं आला नसल्याची उद्विग्नता मला या ठिकाणी दिसते। आणि देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली निश्चितपणे 5 वर्षाच्या कालावधीमध्ये मग मराठा आरक्षण असो, धनगर समाजांना दिलेल्या सवलती असो की बहुजन समाजांना त्या ठिकाणी न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न देवेंद्र फडणवीस साहेबांनी दस्तुरखुद्द केला आहे। आणि त्यांच्यामुळे या ठिकाणी बहुजन समाजांच्या न्यायाचा विषय म्हणून त्या ठिकाणी स्वाभाविकता एक परखड आणि आक्रमक नेता म्हणून त्यांनी ती भूमिका दिली असावी, प्रतिक्रिया दिली असावी असं मला वाटतं। नाही, खरं म्हणजे कोणाच्या जिंकण्या हरण्यावर किंवा डिपॉझिट जप्त करण्यावर त्या ठिकाणी त्यांची क्रेडिबिलिटी नसते। या देशामध्ये अटल बिहारी वाजपेयी पडलेत, इंदिरा गांधी पडलेत, थोर मोठे नेते पडलेत, त्याच्यामुळे बारामतीला डिपॉझिट जप्त झालं म्हणजे त्या ठिकाणी प्रतिष्ठा लोप पावली पडळकर यांची काय मानायचं कारण नाही। आणि बहुजन समाजाला त्या ठिकाणी आपला तो बाब्या दुसरा तो कारटा, तुम्हाला नेतृत्व बहुजन समाजाला दिलं, अरे मग देवेंद्र फडणवीस सरकारनं भारतीय जनता पक्षाने या राज्यामध्ये बहुजन समाजाचं किती नेतृत्व घडवलं आहे? परवा 4 जागा होत्या, त्याच्यात 3 जागा OBC आणि मागासवर्गीय धनगर समाजाला दिल्या। म्हणजे आपण दिलं ते जनतेला दिलं आणि दुसऱ्याने दिलं त्याला काही किंमत नाही। अशा प्रकारचं मला वाटतं सोयीची भूमिका घेणं या ठिकाणी उचित आहे असं मला वाटत नाही। आणि बालिश आहे आपला पडळकर की काय आहे येणारा काळ याचं उत्तर देईल, कारण जो तरुण या ठिकाणी आपल्या वक्तव्यातनं आपल्या संवेदनातनं हजारोचा लाखोचा जनसमुदाय जमवतो तर लोक पण एवढी काय मूर्ख नाहीत की बालिशपणे नेतृत्व करणाऱ्या वक्त्याला त्या ठिकाणी त्याच्यावर जीव ओवाळून टाकतात। आज एका तरुणांमध्ये धनगर समाजामध्ये बहुजनमध्ये या ठिकाणी येणाऱ्या काळातला एक नेता म्हणून आज त्यांच्याकडे पाहिलं जातं, ही वस्तुस्थिती तुम्हाला आणि मला या एका विषयावरून त्या ठिकाणी टाळता येणार नाही असं माझं स्पष्ट मत आहे। नाही मला हॅलो
मला या ठिकाणी सांगायचं आहे, अमोल मिटकरी आता विधान परिषदेचे नवीन सदस्य झाले आहेत, त्यांना बोललं पाहिजे, त्याच्यात काही वाद नाही. परंतु माझं एवढंच म्हणणं आहे की एखाद्याचं डिपॉझिट जाण्यावर त्याचं त्या ठिकाणी मूल्यमापन होत नसतं. आणि ज्या वेळेला आपण सांगता की पवारसाहेबांवर आम्ही समर्थन करायचं कारण नाही, पवारसाहेबांवर झेरी टीका केल्यावर, परंतु हे बोलत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींवर पण जेव्हा टीका होते आणि जेव्हा गल्लीतले किंवा चिल्लर लोक टीका करतात त्यावेळेला पण आपली तीच भूमिका आटली पाहिजे. पवारसाहेबांसारखंच त्या ठिकाणी नरेंद्र मोदी साहेब हे एक मोठे नेते आहेत, त्यामुळे राजकारणात असलेल्या सगळ्यांनीच आपण या ठिकाणी हे संकेत पाळले पाहिजेत असं माझं त्या ठिकाणी मत आहे. नाहीतर आपल्याला लागतो तो काटा आणि दुसऱ्याला त्या ठिकाणी लागतात त्या गुदगुल्या असं समजण्याचं काही कारण नाही. नाही, हे सगळ्यांनाच लागू आहे. हिंदी वाईट आवर फिनिश. एक मिनट, वसई विरार शहर महानगरपालिका में इनका जो वेबसाइट बोल रहे, वेबसाइट वर्किंग है, बिल्कुल वर्किंग नहीं, कोई डेटा अपडेट नहीं होता, पत्रकारों को कोई डेटा शेयर नहीं किया जा रहा है, एम्बुलेंस से जो आपको बताया आपने एड्रेस किया है, इसके अलावा सैनिटेशन पूरी तरीके से बंद कर दिया गया है. आने वाले सीजन में दिन में हजार हजार पेशेंट निकलते हैं, ऐसे कोरोना का जो प्रादुर्भाव बहुत बढ़ने वाला है, इसके लिए इनकी क्या तैयारी, कुछ बात हुई आपकी? ये देखो, यहाँ अभी तक कोई आया था, मैं विपक्ष करके नेता यहाँ आया हूँ, यहाँ की जो परिस्थिति बताई गई, जो कुछ कमी आई यहाँ व्यवस्था में है, एम्बुलेंस में है, बेड में है, वेंटिलेटर में है, जो जो कमी आई है उसका जायजा मैंने लिया है. अभी मैं उनको इंस्ट्रक्शन जो देना है वो दिया है. अगर उसमें आठ दिन में बदलाव नहीं हुआ तो पत्रकार भी मेरे कॉन्टैक्ट में है, हमारे कार्यकर्ता यहाँ भारतीय जनता पार्टी के है, मैं लोगों के साथ यहाँ इंफॉर्मेशन लूंगा, और अगर आठ दस दिन में इसमें बदलाव नहीं आएगा और रस्ते पे उतरने की आवश्यकता होगी तो भारतीय जनता पार्टी लोगों के हित में रस्ते पे उतरेगा और सरकार के माध्यम से जो इस महापालिका को मदद लगेगी उसके बारे में भी सरकार पे दबाव लाने का काम प्रतिपक्ष नेता करके मैं करूँगा. सबसे बड़ा सवाल ये है कि अभी हॉस्पिटल की बहुत बड़ी लूट चल रही, प्राइवेट हॉस्पिटल किसी तरह की लगाम नहीं है, इसके लिए क्या करेंगे? यह सब्जेक्ट सबसे पहला मैंने ये हाथ में लिया, आपको मालूम होगा, आप मीडिया के लोग हैं, जब बोरीवली में अपेक्स हॉस्पिटल ने 7-8 लाख रुपया बिल लिया, कांदिवली हॉस्पिटल ने पार्थ हॉस्पिटल लिया, तभी मैं मुहिम ली, आप सबको मालूम है, और फिर बाद में उनका सबका पैसा वापस देना पड़ा. एक चैनल ने उसकी मुहिम भी चलाई और उसके बाद में अभी 35-40 लाख रुपया नॉमिनल वापस दिया है, लेकिन उससे प्रश्न छूटने वाला नहीं है. खाजगी हॉस्पिटलों की लूट है, मेरे पास आप सब केसेस दे दो, हर केस में मैं खुद ध्यान डालूंगा और ये लूट थमनी चाहिए. उसके लिए हम लोग आयुक्त को बोलेंगे, सरकार को बोलेंगे, और खाजगी लोगों की लूट हम करने नहीं देंगे. मेरा सरकार को कहना है, एक तरफ सरकार करके आरोग्य मंत्री करके आप बात करते हैं कि सब कोविड रुग्ण महात्मा फुले जन आरोग्य में आएंगे, फिर क्यों नहीं ये खासगी हॉस्पिटल देव दो 10 लाख? तुम एक तो आप बोलते हैं वैसा होता नहीं, खासगी रुग्ण कर्जा निकाल के वहाँ पैसे भरते हैं. मुझे लगता है इसके ऊपर और बड़ा आंदोलन करने की आवश्यकता पड़ेगी तो भारतीय जनता करेगी, लेकिन गरीबों की लूट हम लोग सहन नहीं करेंगे. सरकार यहाँ बहुत खतरा लेके काम कर रहे हैं, इसके में दो पत्रकार नाला से बाहर के डेथ भी हुई उनकी अभी हाल में, तो मैं पत्रकारों के लिए कुछ योजना महानगर पालिका के पास नहीं, मैं पत्रकारों के लिए सरकार से मांग करूंगा कि हर कठिन समय में पत्रकार अपना जान नौछावर करके काम करता है. कोविड में अगर पत्रकारों के लिए जैसा आप कोविड योद्धा के लिए इंश्योरेंस की स्कीम लाई है, तो पत्रकार वार्तांकन करने के लिए जाते हैं, हॉस्पिटल में विजिट को जाते हैं, तो उनके लिए इंश्योरेंस की स्कीम लाए, ऐसी मैं मांग विपक्ष का नेता करके पत्रकारों के लिए करूंगा. वसई विरार में डेली 100 से 150 पॉजिटिव केस मिलते हैं, क्या आपसे कुछ बात हुई कमीशन तक से कि इसको रोकने के आगे क्या करेंगे? तो पूरा मीटिंग ही उसके ऊपर हुआ.
सर 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 एक मिनट सर, पूरा मीटिंग मेरा उसके लिए ही था। जिस तरह से प्रादुर्भाव बढ़ रहा है, इसलिए मैं जिधर जिधर अभी स्पीड बढ़ रहा है प्रादुर्भाव का, उधर मैं स्पीड से जा रहा है और उसके ऊपर रोकने के लिए, लगाव के लिए महापालिका का ऊपर दबाव लाने का काम विपक्ष का नेता करके मैं कर रहा हूँ। बताया है कि पत्रकारों के साथ ऐसा बर्ताव ठीक नहीं रहेगा। लोकशाही का वो एक महत्वपूर्ण स्तंभ है, उसके साथ अच्छी तरह से संवाद रखना चाहिए। इसकी मैं इंस्ट्रक्शन आयुक्त को दिए। सर यहाँ पे लैब नहीं है इसके बारे में, और डॉक्टर की कमी ये सबके बारे में बात किया मैं, लेकिन ये सबके बारे में जो कमी आई है उसके लिए शीघ्र गति से कार्रवाई करने की विनंती मैं आयुक्त को की है और सरकार को भी मैं बोलूंगा। सर आयुष्मान भारत को लेके वसई विरार में आउटलेट्स क्यों नहीं है? आयुष्मान भारत को लेके एक मिनट तुमचे विषय मी सीरियस घेतले, मी सीएम शी बोलतो। मला एक निवेदन दिले स्वरूपात।